नमस्कार। आज आपण जो प्रश्न घेतलाय तो आहे सांधेदुखी। तर पूर्वीच्या काळी आपल्याला असं जाणवायचं की सांधेदुखीचा आजार साधारण उतार वयातच जास्ती होत होता, पण हल्ली आम्ही बरेचसे पेशंट तरुण वयात सुद्धा बघतोय। त्याचं मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली किंवा चुकीचा आहार आपला जो आहे किंवा व्यायामाचा अभाव, या सगळ्यामुळे हल्ली आपल्याला सांधेदुखीचा त्रास हा लवकर सुरू होताना दिसतोय। बरेच रुग्ण आमच्याकडे येतात की ज्यांची तक्रार सतत असते की आमची पाठ दुखतीये, मान दुखतीये, अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन आमच्याकडे लोक हल्ली येताना दिसत आहेत। तर सांधेदुखी किंवा आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय? तर सांधेदुखी किंवा आर्थरायटिस म्हणजे आपल्या सांध्यांना येणारी सूज। त्यात बऱ्याच वेळेला सांध्याजवळचा भाग लाल होतो, सांधा आखडतो किंवा उठता बसताना त्रास होऊ शकतो। बऱ्याच लोकांना अशी तक्रार असते की सकाळी उठताना आमचं अंग आखडल्यासारखं वाटतं, थोडं चालल्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाही, अंग मोकळं होत नाही, किंवा खाली बसताना आम्हाला त्रास होतो, मांडी घालून बसता येत नाही, अशा बऱ्याच प्रकारची लक्षणं आपल्याला दिसत आहेत। तर यामध्ये काय होतं की आपल्या हाडांना जोडणारे काही टेंडन्स असतात, तर तिथे सूज येऊ शकते, किंवा आपल्याला हाडांभोवती स्नायू असतात, मसल्स जे असतात, त्याच्यामध्ये सूज निर्माण होऊ शकते व त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात वेदना होऊ शकतात। तर सांधेदुखी किंवा आर्थरायटिस ह्याच्यात दोन प्रमुख आपल्याला प्रकार दिसतात, तो म्हणजे एक म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि दुसरा म्हणजे ऑस्टिओ आर्थरायटिस। तर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर रुमॅटॉइड आर्थरायटिस हा साधारणतः आपल्याला त्याच्यामध्ये छोटे सांधे आपले दुखताना आपल्याला आढळून येतं, आणि जेव्हा आम्ही ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतो तेव्हा साधारणतः मोठे सांधे दुखतात। तर दोन्ही प्रकारच्या आजारामध्ये मुख्य जे आपल्याला आहे ते लक्षण जे आहे ते इन्फ्लमेशन, म्हणजे तिथे दाह निर्माण होतो आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना ह्या आपल्याला दिसतात। तर आता आपण साधारणतः ह्या संधिवात हा कशामुळे होतो हे आपण बघूया। अर्थात आपल्याला असं दिसतं की जिनेटिक कॉजेस आहेत त्याला, म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या घरात कुणाला, आपल्या आई वडिलांना किंवा कुणाला त्रास असेल तर तो आपल्याला होतो, म्हणून आपण त्याला जिनेटिक कारण असं त्याला म्हणतो। पण ह्याचबरोबर काही मुख्य दुसरी कारणंसुद्धा आपल्याला आहेत, ती म्हणजे कुपोषण आहे किंवा विटॅमिन्स आणि मिनरल्स, कॅल्शियम, विटॅमिन D3 यासारख्या गोष्टींची कमतरता आहे, किंवा जिममध्ये चुकीच्या पद्धतीने केलेला किंवा अतिप्रमाणात उचलण्यात आलेली वजनं, या सगळ्या गोष्टींमुळे, आणि त्याच्यानंतर आपण रिकव्हरी टाईम, पुरेसा वेळ रिकव्हरीसाठी न देणं, हे एक मुख्य कारण आपल्याला संधिवातासाठी दिसून येतं। त्याचबरोबर लठ्ठपणा, अलीकडे आपण बघतो की बरेच लोक हे बैठी कामं केल्यामुळे त्यांचं वजन वाढत चाललंय आणि आपल्या सांध्यांना साधारण आपल्या एक ठराविक वजन सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते, आपलं वजन जर त्यापेक्षा वाढलं तर आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो। आता आणखीन एक आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की आपलं जे आहाराचं जे नियोजन आहे ते किती महत्त्वाचं आहे, कारण आपण जे अन्न खातो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो। सतत आपण जर जंक फूड खाल्लं किंवा प्रोसेस्ड फूड खाल्लं किंवा आपण म्हणलं तसं हायड्रोजनेटेड फॅट्स असलेलं किंवा साखर जास्ती प्रमाणात खाल्ली, तर ह्याच्यामुळे होतं काय की आपल्या शरीराचं pH जे आहे ते ॲसिडिक बनतं आणि अशा प्रकारचं ॲसिडिक pH हे आपल्या शरीराला सहन होत नाही। शरीराचा सतत असा प्रयत्न असतो की आपलं शरीर ॲल्कलाईन राहावं, पण आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे जर ॲसिडिक pH झालं तर शरीर ते पुन्हा ॲल्कलाईन बनवण्यासाठी आपल्या हाडांमधलं कॅल्शियम जे आहे ते रक्तामध्ये शोषून घेतं आणि त्यामुळे हाडं ठिसूळ होणे किंवा ऑस्टिओपोरोसिस यासारखे आपल्याला आजार होऊ शकतात आणि आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला सांधेदुखीचा त्रासही वाढू शकतो। तर यावर उपाय काय करावा?
यावर उपाय आपण असा करावा की आपलं शरीर अल्कलाईन राहील यासाठी फळं खाणं हे अत्यंत आवश्यक आहे, किंवा मोड आलेली धान्य किंवा शेंगदाणा किंवा काजू अशा प्रकारच्या गोष्टी खाणं आवश्यक आहे, किंवा परवा मी म्हणलं की भोपळ्याच्या बिया, तर भोपळ्याच्या बिया आहेत किंवा सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, या अतिशय आपल्याला शरीराला अल्कलाईन बनवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तसंच रात्री झोपताना जर आपण एक ग्लास पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिऊन हे लिंबू पाणी नुसतं घेतलं तर त्यांनी सुद्धा, ह्याला आम्ही स्ट्रक्चर्ड वॉटर असं म्हणतो, तर त्यांनी सुद्धा आपलं शरीर अल्कलाईन राहण्यासाठी मदत होऊ शकते. पूर्वापार आपण कॉपरच्या किंवा तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवून ते पाणी पित असो, हे सुद्धा करणं खूप आपल्याला ह्याच्यामध्ये फायदा पोचवू शकतं. सांधे हे मिठाच्या पाण्यामध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये जे सांधे आपल्याला बुडवणं शक्य आहे, म्हणजे पाय बुडवून आपल्याला बसणं शक्य आहे, तर मिठाच्या पाण्यामध्ये सांधे बुडवून बसणं व्यायाम केल्यानंतर विशेषतः हे आपल्याला खूप दाह कमी करण्यासाठी किंवा तिथे आलेली सूज कमी होण्यासाठी हे मदत करू शकतात. तसंच आपण योगासनं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे योग्य प्रमाणात केलं तर आपल्याला संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, कारण योगासनामध्ये आपली लवचिकता वाढते आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे आपलं शरीर जास्ती मजबूत होतं. तर डॉक्टरच्या सल्ल्यांनी आपण हा व्यायाम करावा, तसंच कॅल्शियम किंवा विटॅमिन डी सप्लिमेंटेशन हे सुद्धा घ्यावं. बऱ्याच वेळेला आर्थरायटिससाठी ट्रीटमेंट जी दिली जाते त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करणारे औषधं किंवा स्टिरॉइड्स असेही वापरले जातात, परंतु आपण जर का आपल्या व्यायामाचा आपल्या आहाराचा योग्य प्रकारे आपल्या आहाराची वगैरे काळजी घेतली तर आपल्याला सांधेदुखीचा त्रास खूप कमी होऊ शकतो. तर त्रास झालाच तर त्यासाठी होमिओपॅथिक औषधं घ्यावीत, कारण होमिओपॅथिक औषधं ही नैसर्गिक असल्यामुळे आणि त्याच्यात साईड इफेक्ट्स नसल्यामुळे आपल्याला त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. नियमित व्यायाम, योग्य वजन मेंटेन करणं, आहार या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्याला या आर्थरायटिस सारख्या आजारात खूप चांगला उपयोग होऊ शकतो. तर आज आपण इथेच थांबूया, उद्या भेटूया पुन्हा एक नवीन प्रश्न घेऊन. नमस्कार.